इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना सध्या विरोधी लेबर पक्षाने टीकेचं लक्ष केलेलं आहे. जनतेसाठी असलेल्या कर सवलत योजनांचा सुनक यांचा परिवार फायदा उचलत असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात येतोय. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या भारताच्या नागरिक आहेत आणि त्यांचं ब्रिटनमध्ये वास्तव्य नॉन डोमिसाईल आहे. त्यामुळे इन्फोसिसमधील भागधारक असलेल्या अक्षता मूर्ती यांना ब्रिटनमध्ये राहून परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती कर भरणं बंधनकारक नाही. याच मुद्द्यावरनं विरोधी पक्षानं सुनक यांना घेरलंय. मात्र अक्षता मूर्ती यांनी हे आरोप फेटाळलेत. अक्षता मूर्ती यांनी ब्रिटनमधल्या सर्व उत्पन्नावर वेळोवेळी कर भरणा केल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.